त्या त्या ते मधल्या काळामध्ये तुमची मोठी बहीण मग त्या पण राजकारणात आल्या होत्या म्हणजे त्या ॲक्टिव्ह होत्या मला चांगलं होतं त्यांच्याशी संपर्क होता युवतीमध्ये असेपर्यंत मग तुम्ही पुढे येण्यासाठी त्यांनी काय माघार घेतले असं म्हणायचं लग्नानंतर त्यांनी अगदीच राजकारण सोडून कारण त्यांचं त्या युवतीच्या माझ्यामध्ये प्रदेशच्या अध्यक्ष पण अध्यक्ष आणि चांगलं त्यांचं म्हणजे आम्ही बघत होतो त्यांच्यामध्ये एक स्पार्क दिसायचा अचानकच त्या राजकारणातून निघून गेल्या नाही एक असं झालं की त्यावेळेस माझं शिक्षण चालू होतं आईच्या बरोबर कोणीतरी हातभार लावाला स्मिता दिदी आबा असताना पण थोडीफार मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह असायची ती बॅक ऑफिसच सगळं नियोजन आबा मुंबई मध्ये असताना संपर्काच ती आणि चुलते बघायचे आबा गेल्यानंतर तिने ते लीड घेतलं आईबरोबर सगळीकडे ती फिरायची तिने चांगलं संघटन बांधलं होतं कालांतराने तिचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ती तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये गुंतत गेली आणि घरातल्या सगळ्यांनीच राजकारण केलं पाहिजे अशी काही मानसिकता घरच्यांची कधीच नव्हती त्यामुळे तिनं तो मार्ग निवडला आणि मतदारसंघामध्ये आम्ही संघटन बांधतच होतो त्यातून पुढं येत गेलो आणि मग मी तिथं आलून ती पुण्याला गेली पण हे मग तर अडचणीच्या काळामुळे असं निर्णय कारण समजा असं आपण एक धरू आबा असते तर मग कदाचित त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असता असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही दोघांपैकी एकाकडे चॉईस होता आबा असते तर मग दोघंही आज ॲक्टिव्ह राहिला असतं नाही असं मला वाटत नाही असतं मी असतो का नाही म्हणजे राजकारणामध्ये हे मला माहीतसुद्धा नाही कारण माझी इच्छा चांगलं शिक्षण करून व्यावसायिक होण्याची होती बरं आता राजकारणामध्ये येत असताना गोडी जी असावी लागते ती दोन हजार सोळाच्या नंतर ज्यावेळेस मी मतदारसंघामध्ये फिरत होतो त्यावेळेस निर्माण झाले तेव्हा आबा असते तर मला असं वाटत नाही की मी राजकारणामध्ये असतो कदाचित आबांनी निवडलं असतं आणि स्मितादेची तिथे असत्या